मोहनदास मोहनदास नामक गांधींनी, त्यांच्या वडिलांचं नाव करमचंद होतं, त्या मोहनदास करमचंद गांधींनी चंपारणमध्ये नीळ कामगारांच्या न्यायी हक्कांसाठी एक सत्याग्रह केला होता, एक आंदोलन उभारलं होतं. त्या आंदोलनाला आपण निर्भय बनू आंदोलन म्हणून ओळखतो, कारण ते आपल्याला शाळेत इतिहासाच्या तासाला शिकवलं गेलं होतं. 5 मार्कांच्या जोड्या लावा किंवा थोडक्यात उत्तर द्या या शीर्षकाखाली या आंदोलनाविषयीचा धडा जो होता तो महत्त्वाचा IMP म्हणून पुस्तकाच्या त्या ठराविक पानाचा कोपरा आपण मुडपून ठेवायचो आणि परीक्षेच्या आदल्या रात्री वाचणे असं मनाशी ठरवायचं. त्यातलाच हा एक धडा. पण त्यानंतर निर्भय बनू हे शब्द अगदी 1975 आणीबाणीतही कोणी फारसे उच्चारले नाही, जेव्हा खरं तर गरज होती. पण आता 2-4 रिकामटिकटी टाळखी या निर्भया बानोच्या एवढ्या प्रेमात पडलेली आहेत की विचारता सोय नाही. सातत्यानं या बानोचा पाठपुरावा, तिचा अनुनय सुरू आहे. निर्भया बानो आता ही खरंच चळवळ आहे की हमीदाबाईच्या कोठीवरची कोणी वारांगणा हे कळेनासं झालं आहे. त्यात या निर्भया बानोचे जे आशिक ते तर पक्के जरठवीर ठरकी, वठलेल्या वटवृक्षाच्या पारंब्या लोंबायला लागल्यात यांच्या, पण पिकल्या पाण्याचा देठ मात्र हिरवाच आहे असं हे बोंबलू बोंबलू सांगतायत. असो, आपल्याला काय त्याचं नाही, आपल्याला काय त्याचं असं हात झटकून मोकळं होता येणार नाही आहे, बरं का? कारण त्यांच्या आंबट शौकातून ज्या कहाण्या त्यांना स्फूर्त आहेत, सुचत आहेत, त्या चमत्कारिक आहेत, खरंच चमत्कारिक आहेत. आज चरस गांजा अफिम फेम छोटा वकील असीम सरोदेंच्या सुपीप टोक्यातून जी रहस्य आणि रोमांच यांच्यासह रोमांस आणि किंवा नायिकेवर अतिप्रसंग बलात्कार अशा घटनांनी भरलेल्या एखाद्या सिनेमाची पटकथा बाहेर पडली आहे त्यावर आज बोलणार आहे. तेव्हा मित्र कुठेही जाऊ नका आणि पाहत रहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार डिझाईन आहे. ठाण्यात आमचा एक मित्र राहतो जो अद्यापही अविवाहित आहे. या महोदयांनी आजतागायत समस्त स्त्री वर्गापासून हातभर लांब राहण्याचा प्रण काटेकोरपणे पाळलाय. पण हा माणूस खरंच ब्रह्मचारी असेल का याबाबत आमच्या मनात शंका आहे. कारण त्याचं कारण सांगतो, हा आमचा मित्र प्रचंड कल्पक प्लस लेखक असा असल्यानं तो अनेक प्रकाशकांसाठी लिखाणही करतो. एक काळ असा होता की हा सो कॉल्ड तथाकथित ब्रह्मचारी लेखक शृंगारिक मासिकांसाठी मदन शृंगारपुरे या नावानं शृंगार कथाही लिहायचा. आता लिहितो की नाही माहीत नाही, तेव्हा लिहित होता. राजकारणावर तर हातखंडा लिखाण करतोच, पण या माणसाच्या चावट शृंगार कथाही वाचनी असायच्या. आता आम्हाला जो प्रश्न पडायचा त्याचं मूळ या शृंगार कथांमध्ये दडलेलं. ज्या गावी हा कधी गेलाच नाही त्या गावचं किंवा त्या गावच्या नदी नाले तलावांसह विहिरी पाणवठ्यांचं देखील याला एवढं सखोल ज्ञान कसं? या प्रश्नावर त्याचं उत्तर काय असायचं? तर लिहिण्यासाठी हे सगळं करणं आवश्यक आहे हे कुणी सांगितलं तुम्हाला? मनात उच्च कोटीचे भाव असायला हवेत बस. आता या मदन शृंगारपुरेच्या कथेचा आणि आपल्या आजच्या विषयाचा नेमकं काय संबंध आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच. तर आपल्या छोट्या जे आपला छोटा वकील जो आहे ना असीम सरोदे यांनी त्यांच्या कालच्या एका निर्भया बनून मुशायऱ्यातून एक अशीच रहस्यरंजक कथा सांगितली आहे. त्या कथेला महिलेच्या नको त्या अवयवाला स्पर्श वगैरे असा अश्लीलतेकडे झुकणारा आशयही जोडला आहे. नेमकी भानगड काय हे तुम्ही आपल्या त्या छोट्या वकीलच्या तोंडूनच ऐका. हा BJP द्वारे जो घोडा बाजार झालेला आहे, शिवसेना फुट असताना एकनाथ शिंदे काही आमदारांना घेऊन पळून गेले गुवाहाटीला. मी आपल्याला एक अत्यंत महत्वाची माहिती म्हणून सांगतो आहे, जी माहिती पुढे आलेली नाही आतापर्यंत. गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये एक आमदार पळून गेले. 8 किलोमीटर गेल्यावर त्यांना पळून आणण्यात आलं आणि त्यांना त्या गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये प्रचंड मारहाण करण्यात आली. त्यानंतर आणखी एका आमदाराला मारहाण करण्यात आली. त्या 2 आमदारांना कोणी मारहाण केली हा प्रश्न पत्रकारांसाठी आहे, शोधावा त्यांनी. गुवाहाटीमध्ये ज्या हॉटेलमध्ये थांबले होते तेव्हा कोणालाही इतर ग्राहकांना इतर कस्टमरला तिथे परवानगी नव्हती, परंतु स्पाइस जेट आणि इंडिगो या 2 एअर कंपन्यांनी आपले काही रूम्स बुक केलेल्या होत्या आधीपासून. त्यांच्याशी त्याला वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट झालेला होता, जिथे वरच्या मजल्यावर काही एअर होस्टेसेस राहत होत्या. माझा प्रश्न आहे की
त्या हॉटेलमधल्या लिफ्टमध्ये एअर होस्टेसच्या छातीवर हात कोणी लिहिले, एअर होस्टेसचा विनयभंग करण्याचा आणि लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न कोणी केला, महाराष्ट्राने शोधलं पाहिजे यांचं खरं चारित्र्य आपल्या समोर येईल. दारूच्या नशेत झिंगत असलेले हे नेते आज जरी मोठ्या मंत्रिपदावर बसले असले. ऐकलं, शिवसेना फुटली आणि आमदार सुरतला निघाले तेव्हा मधूनच परतलेले दोन आमदार नितीन जाधव आणि कैलास पाटील आणि त्यांची सुरस कहाणी आपण ऐकलेली. ती अंधारात बसून गेलेली, पण जे त्यानंतर सुरतहून गुवाहाटीला गेले आणि त्या रेडिसन ब्ल्यू नावाच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये मजेत राहून जीवाची गुवाहाटी करत होते, वाढदिवस काय साजरे करत होते, टेबलवर चढून नाचत काय होते, त्या सगळ्यांमध्ये ते आपले शहाजी बापू फक्त मध्येच पचकले. एवढंच काय ते ऑफ द ट्रॅक होतं, नाही तर सगळं कसं ठरल्याप्रमाणे आणि ठरवल्याप्रमाणे घडलेलं होतं. मग जसं आपले वकील बाबू सांगतायत की तिथले दोन आमदार शिंदेंना सोडून जायच्या तयारीत होते आणि त्यांना जाऊ न देता तिथेच थांबवून मारहाण केली गेली, काळे निळे पडेपर्यंत बेदम मारहाण. आता हे मीडियालाही कळलेलं आहे असं सरोदेंचं म्हणणं आहे, पण मीडिया हाऊसच्या मालकांवर दबाव आल्यानं ते विकले गेल्यानं गप्प आहे. या प्रसंगी ते मीडियाला HMV वगैरे म्हणून मोकळे झालेत. मला सांगा, मराठी न्यूज चॅनल चालवणारी किती आणि कोणती मीडिया हाऊसेस शिवसेना भाजपा म्हणजे शिंदेंची शिवसेना आणि भाजपा शिंदे फडणवीसांच्या फेवरमध्ये आहेत. जवळपास सगळ्याच चॅनल्सवर माहेरची साडी आणि मातृश्रीच्या धोतराचं पारायण सुरू असतं. सतत सहानुभूतीचा घोषा लावत मवियाच्या बाजूनं सर्वे दाखवणं हेच तर या मेनस्ट्रीम मीडियाचं काम आहे. मग कोणते चॅनल्स फडणवीस शिंदेंच्या चहा बिस्किटांवर जगतात जे गुवाहाटीत घडलेलं प्रकरण दाबून ठेवत आहेत. HMV या व्याख्येचे जनक मूलतः देवेंद्रजी आहेत, त्यांनीच हा शब्द वापरात आणला आणि प्रचलितही केला. तेव्हा देवेंद्रजींचेही HMV आहेत तर ते कोण हे शोधावंच लागेल, कारण आम्ही दोन चार राष्ट्रीय विचारांचे यूट्यूबर्स देवेंद्रजींना शिंदेंना फेवरेबल असं बोलत असतो असा आमच्यावर आरोप होतो, कारण आमच्या अशा काही विचारधारा आहेत ज्यात जे फिट बसतं ते आम्ही मांडत असतो, पण हे ज्यांच्याबद्दल असतं किंवा हे ज्यांच्या फायद्याचं असतं त्यांचं मत काय तर आम्ही कुठं तुम्हाला सांगितलं आमच्या बाजूने बोलायला. आम्ही जे बोलतो ते उघानच त्यांच्या फेवरमध्ये जात आहे असं म्हणावं लागेल. पण मेनस्ट्रीम मीडिया जो संपला संपला अशी ओरड सुरू आहे, तो मेनस्ट्रीम मीडिया आजही चहापान बिस्किटं ढाब्यावरचं जेवण चपटी अर्धी खंबा या पुरस्कारांसाठी सगळ्यात आधी पात्र असतो. दिवाळीला स्नेह भोजनासोबत जाडजूड पाकिट आणि आयफोनही यांनाच मिळतात. नवी मुंबईत फ्लॅट चारचाकी गाडी तीही यांनाच मिळते. यांच्या घरचा किराणाही भरून देतात का हे लोक की तेवढं तरी ते स्वतः स्वतःचं भरतात हे एकदा विचारायला हवं, पण खरं कोणी सांगणार नाही हे तुम्हालाही माहीत आहे. असो, आपल्याला काय आम्हाला देत नाही म्हणून आम्हाला काय त्याचं वैषम्य वाटत नाही, तर आपण असीम सरोदेंच्या त्या विधानावर बोलत होतो की गुवाहाटीत शिंदेंच्या लोकांनी त्या दोन आमदारांना मारहाण केली, डांबून ठेवलं. बरं, हे आमदार नंतर मुंबईत आल्यावर का पळाले नाही, तो पोलिसांकडे का गेले नाही, दोन चार दिवस निवळल्यानंतर नंतर ते परत चोर पावलं आणि मातोश्रीवर का गेले नाहीत, बेदम चोप खाऊनही त्या शिंदेंच्या सोबत कशाला थांबले. हे आमदार ज्या फ्लोअरवर राहत होते तिकडे गुवाहाटीत रेडिसनमध्ये, त्याच्या खालचा आणि वरचा असे दोन्ही फ्लोअर रिकामे केले गेले होते सुरक्षेसाठी. त्या विंगमधल्या मजल्यांवर फक्त आयडेंटिटी कार्डवाल्या हॉटेल कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त आसाम पोलिसांच्या दोन तीन प्रतिनिधींनाच प्रवेश असताना तिथं स्पाईस जेटच्या इंडिगोच्या एअर होस्टेसेस आल्या कुठून? लिफ्टमध्ये त्यांच्यावर हात टाकून विनयभंग करणारे आमदार कोण? खरंच असं काही घडलं होतं का? आणि जर घडलं असेल तर त्यावर आसाम सरकार, रेडिसन ब्ल्यू हॉटेलचं व्यवस्थापन आणि त्या स्पाईस जेट किंवा इंडिगोचे जी काही मॅनेजमेंट आहे ती गप्प का? अहो, ज्या महिला कर्मचाऱ्यांवर अतिप्रसंग झाला आहे त्या गप्प का? June 2022 जेव्हा हे घडलं, नंतर जवळपास 2.5 वर्ष लोटली आज या तथाकथित घटनेला, पण आजवर कुठेच या घटनेबद्दल वाच्यता कशी नाही. बऱ्याचदा पंचतारांकित हॉटेल्समध्ये जे काळे धंदे केले जातात, कारण सध्या तर मुंबईतली एक दोन 5-स्टार हॉटेल्स हीच राज्यातल्या काळ्या धंद्याच्या डील्सची केंद्र बनलेली, जिथं काही बडे वजनदार लोक बसतात आणि फायली इकडून तिकडं फिरवल्या जातात. महाविकास आघाडीचा मास्टर ब्लास्टर वसुली स्टार सचिन वाझे याने तर ट्रायडेंट हॉटेलमध्ये एक सूटच बुक करून ठेवला होता, नोटा मोजायचं एक मशीन आणि सोबत मैत्रीण असा त्याचा थाट होता. तो तिथं ओळख लपवून राहायचा, कॅप घालून यायचा, रुमाल बांधून यायचा, तोंड लपवून यायचा जायचा, पण तिथल्या काही कर्मचाऱ्यांनी त्याला ओळखलं होतं. त्यांनीच एका खबरीला टीप दिली होती आणि मग ही बातमी कर्णोपकर्णी होत देवेंद्रजींपर्यंत पोचली होती. मधल्यामध्ये मीडियातल्या दोन क्राईम रिपोर्टर्सना याचा सुगावा लागला होता. त्यांनी सचिन वाझेला एकदा रंगेहात ट्रायडंटमध्ये पकडलं.
पकडला म्हणजे समोर येऊन अरे क्या वाजेसाहेब आप इधर किधर असं काहीतरी बोलायचं आणि मग कल्टी मारायची. वाजेसाहेब थोडी सांगतो इधर किधर. वाजेसाहेब म्हणून गेला होता की ही माझी पो हे लोक आता माझी पोलखोल करणार. त्यानंतर जवळपास एक आठवडा वाजे ट्रायडेंटकडे फिरकलंच नव्हतं. या दोन रिपोर्टर्सनी ज्यांना ज्यांना हे गुपित विकलं होतं ते सगळे हौशे नवशे गवशे सलग 3 ते 4 दिवस ट्रायडेंटच्या खाली लॉबीत पार्किंगमध्ये बारमध्ये घुटमळत होते. पण वाजे काही दिसला नाही. त्यामुळे गुवाहाटीत रेडिसनच्या लिफ्टमध्ये एअर होस्टेसवर अतिप्रसंग झाला असेल तर ती घटना एवढी गुलदस्त्यात ठेवली जाणं अशक्य आहे. या प्रकरणाकडे बघताना मला आमच्या ठाण्यातला तो हर उन्नरी लेखक मित्र आठवण्यामागचं हेच कारण आहे. काय कारण आहे की त्या आमच्या मित्राला जशा कपोल कल्पित कथा कादंबऱ्या त्यातही सावट प्रणय प्रसंग असलेल्या शृंगार कथा लिहिता येतात फक्त कल्पनेच्या आधारावर काहीही न करता कुठलाही अनुभव नसताना, तसाच हा सुतावरून स्वर्ग गाठण्याचा प्रकार छोटा वकील उर्फ असीम सरोदे यांनी केलेला असावा. त्यांनी एवढा गंभीर आरोप जर जाहीर भाषणात केला आहे तर सरकारनं आता यावरही SIT लावावी आणि खरंच शोधून काढावं ते मार खाणारे दोन आमदार कोण, ती एअर होस्टेस कोण जिच्यावर अतिप्रसंग झाला आहे. बरं मी तर खूप मर्यादित बोलतोय अतिप्रसंग झाला आहे वगैरे, पण वकील बाबू जर त्या महिलेचा कोणता अवयव तेही सांगून मोकळा झाला आहे तर यात चावटपणा आंबट शोक नाही का दिसत तुम्हाला. त्या आमच्या अविवाहित पण कल्पक लेखक मित्राचं ठीक आहे हो, पण असीम सरोदे असे वात्रट चाळे करतील असं वाटलं नव्हतं मला. शेवटाला मला पुन्हा त्या निर्भय भानूची पण आठवण येते. लोकांना निर्भय बनवण्याची सुपारी घेतलेले लोक कुठल्या थराला जाऊन कपोल कल्पित कथा सांगू लागलेत याचं वैषम्य देखील वाटतंय मला. पण या लोकांना असं सोडू नका किंवा असं सोडूच नाही तपास यंत्रणेने. SIT लावाच. जरांग्यानं कळत नाही SIT काय, पण या आपल्या छोट्या वकिलला कळणार SIT काय असते. एकतर हे हमीदाबाईच्या कोठ्यावर जे आडते ते तरी राहतील, नाहीच तर ते आया बहिणींच्या आबरूशी खेळणारे सो कॉल्ड नेते आमदार ते तरी गजाड होतील. पण याचा सोक्षमोक्ष लावायलाच हवा मित्रांनो. असीम सरोदेंनी या सरकारच्या विश्वासार्हतेवरच नाही तर सरकारच्या नियतवरही प्रश्नचिन्ह लावलं आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर खळबळजनक असं काहीतरी बोलायचं हे आपल्याला नवीन नाही, आपल्याला ते सवयीचं झालेलं आहे. पण अशा रात की गुवाहाटीच्या पिवळ्या पुस्तकातला मजकूर जाहीर भाषणात लोक मांडतील हे पहिल्यांदाच घडतंय. सुज्ञ आणि सुसंस्कृत महाराष्ट्रानं यावर व्यक्त व्हायला हवं. कमेंट बॉक्स ओपन आहे आपला, पण मदन शृंगारपुरे स्टाईलच्या कमेंट्स नकोत बरं का, थेट मुद्द्याचं बोला. आपला आवाज सरकारपर्यंत पोहोचला पाहिजे. तुर्तास इथेच थांबतोय, पुन्हा भेटूच तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा 11 DG9. धन्यवाद. नमस्कार.